निर्भीड, निपक्ष आणि विश्वसनीय बातम्यांसाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूजला आणि प्रेस करा बेल आयकॉन. नमस्कार, मी विजय ठोंबरे, आपण पाहताय वज्रधारी न्यूज. देशसेवेसाठी गेला आणि कोरोनाबाधित झाला. आटपाडी तालुक्यातील बस चालकाची हिम्मत बहादुरी. 15 दिवसांपूर्वी आटपाडी तालुक्यातील शेटफळे येथील एका बस चालकाला कोरोना झाल्याची बातमी आली आणि शेटफळे परिसराला धक्का बसला. आटपाडी आगारात बस ड्रायव्हर असलेल्या या कोरोनाबाधिताची 2 मुलेही नंतर कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. पण या घटना फक्त पडद्यावरच्या आहेत. सदर चालक कोरोनाबाधित येण्याअगोदर व येण्यानंतर घडलेला घटनाक्रम नक्कीच अभिमानास्पद आणि गौरवास्पद आहे. कोरोनाबाधित आलेले बस चालक शेटफळेसाठी, आटपाडी तालुक्यासाठी व सांगली जिल्ह्यासाठीच नव्हे तर अवघ्या देशासाठी देशभक्तीची मिसाल आहेत. कोरोनाला घाबरून जबाबदारी टाळणारे, जबाबदारीपासून दूर पळणारे अनेक जण आहेत. काही डॉक्टरांनीही दवाखान्यात आलेले रुग्ण तपासण्यासाठी नकार दिल्याच्या घटना घडल्या. अनेक ठिकाणी पत्नीने नवरा घरात घेतला नाही, काही ठिकाणी मुलांनी बाप घरात घेतला नाही, आई बापांनी मुलं घरात घेतली नाहीत, असे अनेक किस्से या कोरोनाच्या कालखंडात घडले आहेत, अजूनही घडत आहेत. या सगळ्यांसाठी शेटफळेच्या बस चालकाची हिम्मत बहादुरी प्रेरणा देणारीच आहे. पण त्यांच्या कुटुंबियांनीही समाजासाठी एक वेगळा आदर्श घालून दिलाय. त्यांनी नात्यातल्या प्रेमाला जी उंची दिली त्यापुढे कोरोना खूप छोटा ठरलाय. शेटफळेच्या या कुटुंबाने खऱ्या अर्थाने कोरोनाला हरवले आहे, पराभूत केले आहे. चला तर जाणून घेऊ काय आहे या बस चालकाची कहाणी. हॅलो, नमस्कार, मी दत्तकुमार खंडावे बोलतोय. हा बोला. हा, तुम्ही घरी आला का बरं? नाही, अजून मी हॉस्टेलवर आहे. आता मला दवाखान्यातून 5 दिवस सोडले, हॉस्टेलवर एका ठेवले त्यांच्या नियमानुसार. हॉस्टेलवरती आहे का तुम्ही? हा. तुम्ही ड्रायव्हर आहे ना? हा, तुम्ही ड्रायव्हर आहे ना एसटीत? हा, मी ड्रायव्हर आहे, एसटी ड्रायव्हर. हा, मग मला तुमच्याबद्दल अशी माहिती मिळाली की तुम्हाला जाऊ नका म्हणत होते ते मजूर घेऊन. हो, काम म्हणत होते. तुम्ही गेला, मला देशसेवा करायची म्हणून तुम्ही गेला तिकडं. हा, काय मला सांगाल का त्याबद्दल माहिती सांगाल का ती काय? आपल्याला आई वडील मला म्हणत होते जाऊ नको, आम्ही लगाव वृद्ध आहे, तरी तू चाललाय. नाही म्हटलं, मी जर समजा मिलिटरीत असतो, पोलीस मध्ये असतो, तर मी गेलो असतो दुटीला. बर, आता पण साहेबांचा फोन आला, यावं लागते दुटीला, पण मी चाललोय. म्हणलं कुठेतरी आपलं देशाचं आपण थोडीतरी सेवा केली पाहिजे, काहीतरी या मातीचं आपण देणं आहे. कुठेतरी आहे वडील, कोणाचे भाव अडकले त्यांना आपण सोडूया त्यांच्या घरी जाऊन. ही माझी इच्छा होती, पण मी गेलो. मला मुंबईला जात असताना वाटत मित्रांचा फोन आला, अरे कशाला निघाला आहेस, काय गरज आहे तुझ्या जायची? बर बर बर. नाही म्हणलं, मी जाणार म्हणलं, एक देश सेवा करायची म्हणलं मला, दुसरं काय नाही. म्हणून तिने मी लाईक केलं ते असली, तरी पण मला म्हणले ठीक आहे जा. किती वर्ष झालं तुम्ही एसटी सर्व्हिस करताय? मी 8 वर्ष झाले एसटी मध्ये. आता कुठल्या डेपोला आहे तुम्ही? आटपाडी डेपोला आहे, आटपाडी मुंबई. आटपाडी मुंबईला गेलतो ना त्यावेळेला. मुंबईला गेलता कामगार सोडायला? नाही नाही, मुंबईतून मी कामगार छत्तीसगडला बसले, आपल्या बाउंड्रीला छत्तीसगड. छत्तीसगडला? बर. हा, मुंबईतून मी ठाण्यातून कामगार भरले 24 तारखेला. बर. हा, 24 तारखेला कामगार भरून मी छत्तीसगडला गेलो, आणि तिथून मी सोडून रिटर्न आलो. मला 2-3 दिवस काय त्रास वगैरे जाणवला नाही घरी असल्यामुळे. नंतर मला पुन्हा त्रास जाणवायला लागला, मी स्वतःहून ऍडमिट झालो मिरजला. मिरजला? मग तुमचं गाव कुठलं? शेटफळे गाव माझं, आटपाडी तालुक्यातील शेटफळे गाव माझं. शेटफळे गाव. बर बर बर. मग तुम्हाला कोरोनाची लागण कधी झाली? मला कोरोनाची लागण झाली रविवारचा दिवस होता, शनिवारी रविवारी मला जाणवायला लागलं. बर, काय व्हायला लागलं तुम्हाला त्रास? मला अंगदुखी व्हायला लागली माझी शनिवारी आणि रविवारी सकाळी पाठीपासून उलटी संडास चालू झाली. बर बर. हा, आणि नंतर मी स्वतःहून 10:30 वाजता आटपाडी रुग्णालयात हाजर झालो. बर. तिथून मला ती म्हणजे तुम्हाला मिरजला जावं लागेल टेस्ट करायला. हो, जातो म्हणलं, मी तयार आहे, मला कुठल्याही प्रकारची भीती नाही, जातो म्हणलं. तुमच्या घरी कोण कोण असते? घरी आई वडील, 2 मुलं आणि मिसेस असते. तुम्ही ज्यावेळेस कामगार सोडायला छत्तीसगडला गेला, त्यावेळेस तुम्हाला वाटलं नाही का नको जायला? देशभर सगळा कोरोना इतका पसरलाय, आपल्याला कोरोनाची वाटलं होती की, पण गेलो धाडसाने मी. काय कराय, सर्वांनीच घरात बसून मग हे माणसं कोणी सोडायची? ही कोणाची तर आई, कोणाची तर बहीण, कोणाचा तर भाऊ आहे, हे कोणी सोडायची? म्हणलं चला, आपण सेवेत आहे, आपली ड्युटी आहे, ड्युटी केली पाहिजे पहिली. बर बर बर.
मिरजेला तुम्हाला ऍडमिट केलं तिकडं मिरजेत? हा, मिरजेला मी रविवारी 4 वाजता पोहोचलो. नंतर माझे स्लॅब 6 वाजता त्यांनी स्लॅब काढले, स्लॅब घेऊन गेले आपल्या नरग्यातून. बर. हा, आणि तिथून माझा सोमवारी 6 वाजता संध्याकाळी रिपोर्ट आला पॉझिटिव्ह म्हणून. तुम्हाला कोरोनाची लागण झालेली आहे. थोडं मनाला भेलो मी, थोडं भीती वाटली तरी पण. हा, भीती वाटली, भरपूर भीती वाटली. तरी पण सर्व माझ्या मित्रांचं घरचं गावातून फोन यायला लागले, भेऊ नको भेऊ नको, काय होत नाही भेऊ नको. तरी पण मी धीर नाही सोडला. आपलं व्यवस्थित झालं 2 दिवसात. तरी पुन्हा घरातील पूर्ण फॅमिली उचलली, त्याचं मला लई काळजी वाटायला लागली. आई वडील भाऊ मुलं बायको सगळी पुन्हा क्वारंटाईन करा, आटपाडीला नेली चेक करायला. घरातले आहेत का सगळे ठीक, व्यवस्थित आहेत का? हो हो, घरातली सर्व ठीक आहे. 2 मुलं पण माझी पॉझिटिव्ह आहेत. माझ्या बरोबर मुलं आहेत आता सध्या. तुमच्या सोबतच आहेत का? हो हो, मुलाही पण 2 मुलं फक्त पॉझिटिव्ह झाली. फक्त 2 मुलं पॉझिटिव्ह झाली तुमच्यामुळे? हा, आई वडील आणि बायको झाली नाही पॉझिटिव्ह, ती व्यवस्थित होती. मुलं पण मला जास्त संडास लागल्यामुळं मला मुलगा एक गाडीवर माझा घेऊन आला आटपाडीला, गाडीवर टू व्हीलरवर, त्यामुळे त्याला थोडी लागण झाली. बर, मग मुलं चिडली का तुमच्यावर तुमच्यामुळे? नाही 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 नाही, मुलं म्हणली नाही नाही, मुलं अजिबात चिडली नाहीत माझ्या. काय म्हटली मुलं तुम्हाला? मुलं म्हणली पप्पा तुम्ही ड्युटी करायला गेलतो त्यामुळे तुम्हाला काही सुद्धा होत नाही, आमचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा आहे, काही सुद्धा होत नाही तुम्हाला, आम्ही तुमच्यावर कुठलाच परिवार आगाला वगैरे येत नाही आम्ही. आणि त्यावेळी ज्यावेळेस मुलांना कोरोना झाला तुमच्यामुळं, हा, त्यावेळेस मुलांची काय प्रतिक्रिया होती, घरच्यांची काय होती प्रतिक्रिया? काय नाही, ते गपचीप शांत होते. काय करणार आता, म्हणले झालंय आलंय आपल्या नशिबात बघायचं. तुम्हाला झालं म्हणजे आम्हाला होणारच. थोडे एक तासापूर्वी एकच तास संपर्क आला होता मला, फक्त मुलं घेऊन जायला दवाखान्यापुरती, तेवढ्याच संपर्क आलेला. त्या मुलांची प्रतिक्रिया अशी माझ्याविषयी वाईट वगैरे नव्हती. ती म्हणली माझे पप्पा गेलेत ड्युटीला, त्यामुळे आम्हाला काय व्हायचे होते. म्हणजे सर्वांना काय असेल ती, सर्वांच्या सोबत काय असेल ते. बरं, आता मुलं पण तुमच्या सोबत तिथे हॉस्टेलला आहेत? आता मुलं सुद्धा, दोन्ही मुलं माझ्या बरोबर आहेत. 1 18 वर्षाचं आणि 1 19 वर्षाची मुलं आहेत माझी. दवाखान्यात जेव्हा तुम्हाला तिथे मिरजेत कोविड हॉस्पिटलला ऍडमिट केलं, तर तिथे काय अवस्था होती, काय व्यवस्था होती? व्यवस्था चांगली होती की अवस्था माझी. आता पुन्हा 2 दिवसापासून मी सोमवारी माझा निगेटिव्ह, संध्याकाळी पॉझिटिव्ह आल्यामुळं 1 2 दिवस मी अस्वस्थ होतो. काय मला समजत नव्हतं, काय करावं काय नाही. माझ्यामुळं पूर्ण घर माझं असं टांगलं पण नाही, मी खचलो नाही. म्हणलं आता काय, घरांना वडिलांना फोन केला, आईला फोन केला, बायकोला फोन केला, मुलाशी म्हणलं भेऊ नका. मी भेलोय का म्हणलं, मी नाही भेट म्हणलं. ती घरची मला म्हणायची तू भेऊ नकोस, आम्हाला काय होत नाही, आम्ही निगेटिव्ह येणारच, आम्ही निगेटिव्ह येणारच, तू भिवू नकोस. मग मी खचलो नाही. घरच्यांचा पूर्ण सपोर्ट मला असल्यामुळं, माझा भाऊ एक चीनला आहे त्याचा सपोर्ट असल्यामुळं मी भिलो नाही. आई काय म्हटली, आई आईची काय प्रतिक्रिया होती तुमच्या? आई म्हणली तू फक्त खंबीर राहा, आम्हाला काय होत नाही. तू जर असा रडायला लागलास तर आमचं कसं होणार? तुम्ही रडत होता का? हा, त्यावेळेला आई बोलली का मला रडू येत साहेब. बर बर, आईचं वय किती? आईचं वय, आई 7 वर्ष आहे, वडिलांचं 65 वर्ष आहे. बर बर बर, आईच्या बोलण्यानं तुम्हाला रडू यायला लागलं? हा, आई जसं तिकडून कुठल्याही घरातल्या लोकांच्या कधी व्यक्तीचा फोन आला का रडू यायची साहेब. 2 दिवस मी अस्वस्थ होतो तुम्हा सारखं. बर बर बर, तरी पण ते म्हणायचे रडू नको, तू रडला का तसं होतंय, तू काळजी करू नको, तू धीर दी. म्हणून मी घट खंबीर होऊन तयारी लागलो. कोरोनाचा म्हणला तर यात पराभव करायचा आपण, काय होईल ते होईल. म्हणजे एवढा आपल्याला सांगतील घरची लोक मित्र परिवार, तरी पण आता भेट नाही म्हणलं, भेला का संपला म्हणलं. बरं, आता तिथे मिरज हॉस्पिटलला उपचार कसे मिळाले तुम्हाला, कशी होती व्यवस्था उपचाराची? हा, उपचार चांगले होते, उपचार एकदम चांगल्या पद्धतीने. सकाळपरी ते सकाळी लवकर 8 वाजता येऊन गोळ्या द्यायचे, विचारपूस करायची, नंतर 12 वाजता एकदा विचारपूस व्हायची माझी. बर, आणि संध्याकाळी 7 8 वाजता एकदा विचारपूस, जेवण नाश्ता अंडी 2 केळे दूध मिळायचं मला त्या नाश्ते वेळेला. बर, दुपारी 5 वाजता चाय यायचा, संध्याकाळी 8 वाजता बरोबर 7:30 वाजता जेवण यायचं, जेवायचं आणि आराम करायचं, गोळ्या खायच्या आराम करायचो. मग डॉक्टर येऊन काय सांगायचे, काय बोलायचं तुमच्याशी? हा, माझ्या काय तब्येत तुमची कशी आहे, काय त्रास होतोय का? नाही म्हणलं आता काय सुद्धा त्रास होत नाही, गोळे खाल्ले का तर खाल्ले म्हणलं. बर, आराम करा, आता आरामाची गरज आहे. मग मी 8 ते 10 तास झोपून राहत होतो. बर, हा, तिथे मी बरोबर 10 दिवस काढले, बरोबर 10 दिवस काढले. आणि मला पुन्हा 9 तारखेला डिस्चार्ज मिळाला दवाखान्यातून. बर, 9 तारखेला. हा, 9 तारखेला म्हणली तुम्हाला दुसरीकडं, आमच्या कोविड सोडून दुसरीकडे हॉस्टेल तयार केली, तिथे निगेटिव्हची लोक असते, तिथे तुमचा रिपोर्ट निगेटिव्ह आलेला आहे. आता तुम्हाला आता मी तिकडे सोडत आहे.
अजून किती दिवस तुम्हाला ठेवणार आहे तिथं? अजून इथं मला 10 दिवस ठेवणार आहेत, 20-19 तारखेला सोडणार आहेत मला. अजून 10 दिवस तिथे ठेवणार आहेत म्हणजे आता अजून आता 5 दिवस राहिलेत फक्त. आता 14 तारीख. बर बर. हा, आता तुम्ही निगेटिव्ह आलाय पूर्ण. हा, आता पूर्ण माझी दोन्ही मुलं आणि मी निगेटिव्ह. दोन्ही मुलं काल सोडली, आज मी पूर्ण 5 दिवस झाले, मुलांचा 1 दिवस झाला. तर तुमच्या तुमच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या बद्दल काय वाटते तुम्हाला? नाही नाही, डॉक्टर साहेब चांगली होती, सर्व डॉक्टर स्टाफ सगळा चांगला होता. विचारत होता ते सगळं पूर्ण तयारीनिशी आपल्याजवळ येत होते, म्हणजे त्यांचा किट वगैरे घालून आम्हाला सविस्तर माहिती द्यायची, सविस्तर सांगायची आणि घाबरू नका म्हणायची. यात काही सुद्धा होत नाही, घाबरू नका. घाबरला का तुम्ही, तुम्हाला त्रास होईल. बर. म्हणून कुठलाच आमचा पॉझिटिव्ह वर्ग कुठलाच पेशंट वगैरे काय घाबरत नव्हता. धाडसाने जगायचं यात, एकच म्हणायचं, काय होत नाही स्वतःला. बर. काय सुद्धा होत नाही, हा रोग आपण पळवून लावूया. सर्व आमचा आम्ही सर्व पेशंटने निर्णय घेतला होता, हा रोग काय करतोय आपण बघूया. तरी मी पोस्ट पण मुलांना टाकली होती, नाही मी या कोरोनाला मी पराभूत करणार, मित्रांचं पोस्ट यायची, मला मी सोडणार नाही, आता 8 दिवसात त्याचा खात्मा करणार. मी स्वतः बोलत होतो कोरोनाचा. हा, कोरोनाला मित्रांचा फोन यायचं, तुला त्याच्याविषयी काय तर देऊ नको. नाही नाही, मी याला आता सोडत नाही कोरोनाला, म्हणलं मीच सोडत नाही. तो काय करू तुम्ही मला बघू, म्हणलं मीच त्याला बघतो आता काय करायचं. काय म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला कोरोना झाला, हा, एसटीतल्या अधिकाऱ्यांची त्या मित्रांची काय प्रतिक्रिया होती? हा, एसटीतील माझे सर्व मित्र मला चांगला आधार देत होते, चांगले बोलत होते, भेऊ नको, अरे तू स्ट्रॉंग आहे, तुझी बॉडी काय आहे, तुझ्या चालण्याचं तेज, तुझं तेज आहे की तू कोरोना मात करणार, तुला काय होत नाही, अरे तू वाघासारखा आहेस, वाघासारखा येशील. होय, म्हणलं मीच होते त्यांची प्रतिक्रिया दिली. होय, मी वाघच आहे, येणारच आठपाडीला, असं मी पण त्यांनी बोलत होतो. त्यामुळे ती म्हणायची, अरे वा वा, असं बोलतोय कोरोनाचा पेशंट एखादा, असा बोलतोय असं आम्हाला वाटलं नव्हतं. काही लोक मला साहेब फोन करताना भेट होती, यायला ह्याला कसा फोन करायचा, यो आता दबक्या आवाजात बोलत असेल. तिने मी ज्या वेळा बोलताना बोला काका, बोला बोल भावा असं म्हणलं का, ती म्हणायची, अरे एवढा मोठा तुझा आवाज. होय, म्हणलं काय झाले, म्हणलं मला, अरे तुला कोरोना झालाय, काय वाटत नाही, म्हणलं मला कोरोना झालाय वगैरे, काय बरा होत चाललोय, म्हणलं मी आता. तू गेला नाहीस का? नाही नाही, म्हणलं गेलो मी आता. तुम्हाला त्रास काय झाला नाही ना तिथं? काय नाही, अजिबात मला दवाखान्यातून गेल्यापासून त्रास कुठलाही झालेला नाही. बर बर. हा, आणि सर्व साहेब लोक स्टाफ लोक, आमच्या डीसी मॅडमचा फोन आलता, डेपो मॅनेजरचा फोन आलता, इतर माझ्या त्यांच्या खालच्या साहेबांचा फोन यायचा, काय तब्येत विचारायची, विचारपूस माझी होत होती. बर बर. आता जी लोक समाजात कोरोनाला खूप घाबरत आहेत, कोरोना ज्या लोकांना म्हणजे भीती वाटते, त्या लोकांना काय सांगाल तुम्ही? अरे मित्रांनो, कुणी सुद्धा देऊ नका, यात काय सुद्धा नाही, हा कोरोना काही सुद्धा करत नाही आपलं, काय सुद्धा, फक्त भिवू नका, मनात भीती बाळगू नका आणि त्या गोष्टीला सामोरे जा, काही सुद्धा करत नाही. फक्त काय आपली चूक असेल ती तुम्ही दावा, तुम्ही आजारायची दवाखान्यात जावा, घरात लपून बसू नका. मी माझ्या धाडसानं मी स्वतःहून हजर झालो, माझी मिसेस रडत होती, जाऊ नका, तुम्हाला काहीतरी तिथे नेतील मिर्जला, तुम्हाला ऍडमिट करतील. म्हणून मी तिचा धिक्कार करून मी दवाखान्यात हजर झालो स्वतःहून. तरी मी सर्वांना विनंती करतोय की कुणी भिवू नका, यात काही नाही, यात रोगाचं काय तथ्य आहे. तो आपल्याजवळ 8 दिवस राहतोय, त्याला सर्व शासकीय आरोग्य अधिकारी सगळे त्यांना डॉक्टर सगळे त्यांना बरं गोळ्या देऊन बरं करतात, काही सुद्धा अडचण नाही. तुम्हाला कोरोना झाल्यानंतर तुमचं अख्खं कुटुंब, तुमचे मित्र सगळे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. माझे पूर्ण फॅमिली, माझा भाऊ चीनवरनं एका तासा तासाला माहिती देत होता, तो कारण तो म्हणला असं तू त्याला हे कर तसं तू कर, आणि पूर्णपणे मित्राची मला सहकारी, माझ्या पै पाहुण्यांची भरपूर सहकारी लागली मला. यात मला असं असं विचारायचं तुम्हाला, ज्या पद्धतीनं तुमचं कुटुंब तुमच्या पूर्ण पाठीशी उभं राहिलं, तुमच्या 2 मुलांना कोरोना झाला, ते पॉझिटिव्ह निघाले, तरी सुद्धा हे सगळी फॅमिली सगळं कुटुंब तुम्हाला पाठबळ देताना दिसलं. अनेक समाजात अनेक अशा ठिकाणी अनेक ठिकाणी असं होतंय की एखादा पेशंट सापडला की त्याला अस्पृश्यासारखी वागणूक देत आहेत, त्याच्याशी बोलत नाहीत, त्यांना काय सांगाल तुम्ही? समाजामध्ये आता काय, मी माझी काय, मी तिथे फिरायला वगैरे गेलो नव्हतो, मी माझ्या ड्युटीसाठी गेलतो, त्यामुळे मला काय, मी ती घेऊन आलो नाही, मला तिची लागण झाली. समाजासाठी एवढंच म्हणणं आहे की माझं की माझ्या मुलांना व मला कोणी दोषी धरू नये, मला चांगलं तुम्ही सपोर्ट द्या, मला तुम्ही पाठबळ द्या, तू यातून बरा होऊन येईल अशी आमची सर्वांची इच्छा आहे. असं तुम्ही जर लोक म्हणली तर मला धीर येईल, असं मी काय कुठला रोग घेऊन आलो नाही की वगैरे काय नाही.
देशाची सेवा करताना तुम्हाला हा त्रास झाला? हा हा, देशाची सेवा मी गेलतो, माझ्या मन स्वच्छ करून मी गेलतो की मला काहीतर करायचं आहे, मला काहीतर समाजाचं देणं द्यायचं आहे. कोण तर कुठेतरी अडकली आहेत, मी इथं बसून चालणार नाही म्हणलं. जावे आज मला बोलवलंय, उद्या दुसऱ्या कोणाला तर बोलवतील, पण मीच आज निघलो तर उद्या दुसरी लोक बाहेर निघतील ना, या उद्देशानं मी घरातून निघलो बाहेर. छान छान. हा तुम्ही लवकर बरे व्हा. हा तुम्ही आता निगेटिव्ह आलाच. हा तुम्ही आता निगेटिव्ह आलाय, लवकर बरे व्हा. तुमच्या घरी तुम्हाला वज्रधारी कडून खूप खूप शुभेच्छा. आणि इथून पुढे पण देश सेवा करत राहा. तुमच्या देश सेवेला वज्रधारीचा सलाम. सलाम सलाम साहेब. हे बस चालक आटपाडी ते मुंबई आणि तिथून छत्तीसगडच्या सीमेपर्यंत कामगार सोडण्यासाठी गेले होते. प्रारंभी जाताना त्यांना कुणीच जाऊ देत नव्हते. कशाला जातोय, सर्वत्र कोरोना पसरतोय, घरात पत्नी वयस्कर आई वडील आहेत, दोन मुलं आहेत, नको जाऊ कोरोना होईल अशी भीती घालत होते. पण शेटपळेच्या माणदेशी मातीतला हा अस्सल हिरा घाबरला नाही. मला देशाची सेवा करायची आहे, मला माझे कर्तव्य पार पाडायचे आहे. मी गेलो तर कामगार त्यांच्या घरी बायका मुलात जातील, कुणाला तर जावेच लागेल. दुसऱ्या कुणी जाण्यापेक्षा मीच जातो, होऊ दे मला कोरोना झाला तर. देशसेवा करण्यासाठीच आपला जन्म आहे या भावनेतून हा हिम्मत बहादूर बस चालक आटपाडी आगारातून एसटी घेऊन मुंबईला गेला आणि तिथून छत्तीसगडच्या मजुरांना छत्तीसगडच्या सीमेवर पोहोचून आला. अखेर ज्याची भीती होती किंवा ज्याची भीती घातली जात होती तेच झाले, त्यांना कोरोनाची लागण झाली. कामगार सोडून परत येताना कुठेतरी कोरोनाचा संसर्ग झालाच. त्यांच्यासोबत त्यांच्या दोन मुलांनाही कोरोनाची लागण झाली. कोरोना झाल्यावर त्यांचे अख्खे कुटुंब त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. कुटुंबियांनी धीर दिला, घाबरू नका, स्वतःची काळजी घ्या, लवकर बरे व्हा असे सांगत त्यांना धीर दिला. त्यांनीही घरच्यांच्या, मित्रांच्या व कोविड हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांच्या मदतीने कोरोनावर मात केली. आज ते कोरोनामुक्त झाले आहेत. अजून 5 दिवसांनी ते घरी येतील. त्यांच्या स्वागतासाठी त्यांची पत्नी, वयोवृद्ध आई वडील व मित्रमंडळी सज्ज आहेत. स्वतःच्या आईवर जीवापाड प्रेम करणारा हा हिम्मत बहादूर तेवढेच प्रेम आपल्या मातृभूमीवरही करतो. देशभक्ती व सामाजिक बांधिलकी काय असते याचा वास्तुपाठच या हिम्मत बहादूर बस चालकाने घालून दिलाय. तर नातं कसं जपावं याचा आदर्श त्यांच्या कुटुंबियांनी तमाम समाजाला घालून दिलाय. या बस चालकाला व त्यांच्या कुटुंबाला वज्रधारीचा मानाचा सलाम. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. वज्रधारी न्यूजच्या विश्वसनीय बातम्या आता मिळतील तुमच्या व्हॉट्सअपमध्ये. तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करा हा नंबर.